जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती ही तात्काळ घ्यायची आहे त्यामुळे रिक्त पदांची माहिती मागवली जात आहे ओके तर पहा एक नवीन परिपत्रक समोर आलेलं आहे याविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती मी मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आज तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती मी देणार आहे त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत पूर्ण पहा विद्यार्थी मित्रांनो पहा आता पोलीस भरती केव्हाही सुरू होऊ शकते मित्रांनो केव्हाही अचानकपणे जाहिरात येऊ शकते आणि त्यामध्ये खूप जणांची वयोमर्यादा तर खूप विद्यार्थ्यांची वयोमर्यादाही संपण्यात आलेली आहे आणि काही उमेदवारांची वयोमर्यादाही संपलेली आहे तर अशा उमेदवारांचं <गशान> काय होणार असा प्रश्न उपस्थित झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो पहा एम पी एस सीचे जे काही विद्यार्थी आहेत तर एम पी एस सीच्या जागा वाढवण्यासाठी ट्विटर मोहीम राबवलेली आहे त्यांनी तर अतिशय महत्त्वाची ट्विटर मोहीम राबवलेली आहे आणि जवळपास पन्नास हजार ट्वीट करण्यात आलेले आहेत पहा मित्रांनो पन्नास हजार ट्विट करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो जरी आपल्याला काही दिवसातच जरी पोलीस भरती संदर्भात वयोमर्यादा संदर्भात काही अपडेट मिळाली नाही तर मित्रांनो मग आपल्याला काय करावं लागेल तर पोलीस भरतीची वयोमर्यादा वाढवा या संदर्भात मित्रांनो ट्विटर मोहीम राबवावी लागेल मित्रांनो ओके तर त्याशिवाय पर्याय नाही मित्रांनो तर हेच करावे लागेल जरी अपडेट मिळाली नाही तर ओके तर खूप विद्यार्थ्यांची एज लिमिट संपण्यात आलेली आहे ज्यांची एज लिमिट संपण्यात आलेली आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की आमची एज लिमिट संपण्यात आलेली आहे असं तर किती विद्यार्थी आहेत ते आपण बघू तर कमेंट बॉक्समध्ये भरभरून लिहा मित्रांनो जर तुमची एज लिमिट संपण्यात आलेली आहे किंवा संपलेली आहे तर कमेंट बॉक्समध्ये भरभरून लिहा तर आता थोडा वेट करू मित्रांनो बघू आता काय होतं काही नाही जरी एज लिमिट संदर्भात काहीच अपडेट आली नाही आणि वयोमर्यादा ही वाढवली गेली नाही तर मित्रांनो नक्कीच सर्व उमेदवारांना एक व्हावे लागेल आणि ट्विटरवरती मोहीम राबवावी लागेल मित्रांनो ओके तर हे मी सर्व यूटुबरांना पण सांगत आहे त्यांनी पण यामध्ये मदत करावी तर त्यांनी पण आपल्या चॅनलवरती वयोमर्यादा संदर्भात व्हिडिओ बनवा आणि विद्यार्थ्यांना न्याय द्या तर आता तुम्ही जर यूट्यूबर असाल तर कमेंटमध्ये मला सांगा तर मी बघतो की किती जण या मोहीममध्ये असतील ओके तर सर्व जे काही यूट्यूबर आहेत त्यांना रिक्वेस्ट आहे की वयोमर्यादा संदर्भात व्हिडिओ बनवा आणि या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्या तर तुम्ही जरी यूट्यूबर असाल तर सपोर्ट नाव जरूर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा म्हणजे मला पण कळेल ओके हां आणि मित्रांनो तुम्ही जरी रॉकेट पीडीएफ घेतली नसेल तर सर्व उमेदवारांनी रॉकेट पीडीएफ घेऊन टाका अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो जे परीक्षेमध्ये विचारले जातील तेच प्रश्न त्या ते मध्ये दिलेले आहेत त्यामुळे ती पीडीएफ नक्की घ्या पी संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला एटीपी गुरुजी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळणार आहे त्यामुळे टेलिग्राम चॅनलला पण नक्की म्हणजे नक्की जॉईन व्हा आणि हे पहा मित्रांनो सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती यांच्याकडून एक नवीन पुस्तक हे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर उमेश रुपनवर सरांचं हे पुस्तक आहे मित्रांनो एम सी पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त हे पुस्तक आहे या पुस्तकचं नाव आहे चालू घडामोडी मित्रांनो चालू घडामोडीवरती खूप प्रश्न विचारले जातात त्यामुळे हे पुस्तक तुम्ही नक्की घ्या लेटेस्ट पुस्तक आहे दोन हजार बावीसचं मित्रांनो पुस्तक जरी तुम्हाला घरपोच हवे असेल तर पहा संपर्क दिलेला आहे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी सोळा शेहेचाळीस त्र्याण्णव या नंबरवरती संपर्क करा तर एकच सांगतो मित्रांनो पुस्तक एकदम बेस्ट आहे त्यामुळे पुस्तक तुम्ही आजच घेऊन टाका